आज परळी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजाताई मुंडे, माजी खासदार प्रीतमताई मुंडे आणि मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. 2019 परळीतून धनंजय मुंडे निवडून आले होते, त्यामुळे महायुतीत परळी विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडे आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे औक्षण केले. आज मी आईचा आशीर्वाद घेऊन अण्णांचा आशीर्वाद या गोपीनाथ गडावरती स्वर्गीय मुंडे साहेबांचा म्हणजे माझ्या आप्पांचा आशीर्वाद घ्यायला आलो. आणि नक्कीच ही 2024 निवडणूक आहे आणि या निवडणुकीत माझ्या पक्षाने आणि महायुतीने मला 233 परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे आणि आज मी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांनी, स्वर्गीय अण्णांनी आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने खऱ्या अर्थानं जनसामान्याची सेवा करणं आणि खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये सेवाधर्म निर्माण करणं, म्हणजे आमचा धर्म काय तर सेवा, आमची जात काय तर सेवा, आणि त्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडण्यासाठी आज या 2024 निवडणुकीमध्ये मी स्वर्गीय मुंडे साहेबांचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखवला. साहेब, या निवडणुकीमध्ये सुद्धा तो संघर्ष आम्ही बघतोय, जो संघर्ष लोकसभेमध्ये झाला होता, जो संघर्ष रस्त्यावरचा होता, जो संघर्ष व्यासपीठावरनं झाला होता, जो सोशल मीडियावर सगळ्यात मोठा झाला होता, ही निवडणूक कदाचित अशीच असू शकते अशी चर्चा आहे लोकांमध्ये, ती भीती आहे. ही चर्चा मी आज जवळजवळ 70-72 गावांमध्ये मी चर्चा केली आणि मला लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण होतं असं कुठंही दिसलं नाही, याची मी खात्रीशीर आपल्याला माहिती देतो. तुम्ही सुद्धा गावागावात गेलं पाहिजे. मी तर काही ठिकाणी असं बोललो की ठीक आहे, मत द्यायचे न द्यायचे हा विषय लोकशाहीमध्ये तुमचा आहे, पण जो सामाजिक सलोखा पूर्णपणानं मागच्या काही काळामध्ये या महाराष्ट्रातील प्रत्येक गावातला बिघडला आहे, ज्या लहान मुलाला वाचता येत नाही त्याला जात कळायला लागली आणि तो जातीवरती भांडतो आहे, हे काही या प्रोग्रामी महाराष्ट्राला शोभणारं नाही. म्हणून पहिल्यांदा निवडणुका येतील जातील, जय पराजय हा सगळा विषय होईल, कुठला पक्ष सत्तेत यायचा आहे तो येईल तो विषय वेगळा, पण सामाजिक सलोखा निर्माण होणं फार आवश्यक आहे, जो की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गावागावात बिघडलेला पाहायला मिळतो आणि त्याचंही आव्हान मी या ठिकाणी या निवडणुकीत करतो आहे. कारण शेवटी लोकसभेच्या निवडणुकीत त्याच्या अगोदरच हा सामाजिक सलोखा बिघडला तर हा दुरुस्त करायचा आहे, तर पुन्हा गावातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र बसून लोकशाहीमध्ये कुणाला मत करायचं ठरवायचं आणि त्यातूनच पुन्हा हे सामाजिक सलोखा सुद्धा निर्माण होऊ शकतो. परळीकरांच्या मनात तुम्ही लोकसभेमध्ये जिंकल्याचं पुढं आलेलं आहे, आता नेमकं काय करायचं परळीकरांसाठी? बघा, आपण परळी वैद्यनाथ ही माझी जन्मभूमी कर्मभूमी आहे, इथल्या मायबाप जनतेसाठी मी जेवढं करील तेवढं कमी आहे. त्यांनी कायमच माझ्यावरती, पंकजाताईवरती प्रेम केलेलं आहे. स्वाभाविकच लोकसभेच्या निवडणुकीत परळीच्या मायबाप जनतेने जवळजवळ 75,000 मताचं मताधिक्य या ठिकाणी दिलं, त्यामुळं अधिकच जे काही प्रेम आहे ते त्याच्यातून उतराय आम्ही होऊ शकत नाही, त्यामुळं निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा त्यांचे आशीर्वाद घेणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं हाच एक विषय माझ्यासमोर आहे. 2009 ते 2024 15 वर्षाचा अंतर आहे. 2009 तो काळ होता ज्या काळात पंकजाताई उमेदवार होत्या आणि आपण त्यांच्यासाठी प्रचार करत होता. आज पंकजाताई आपल्यासोबत फॉर्म भरताना आम्हाला पाहायला मिळणार आहे, पण यामध्ये 2019 असाही क्षण होता ज्यावेळी पंकजाताई आपल्या विरोधात उमेदवार होत्या आणि आपण त्यांच्या विरोधात लढलो. मी आपल्याला अनेक सभेत मी म्हणतो की प्रत्येकाला हा आपल्या जीवनातला प्रारब्ध भोगावा लागतो, तो कशामुळे येतो, काय येतो, त्याला कारण काय हे महत्वाचे नसतं, पण प्रारब्ध हा देवाला चुकला नाही तर आपल्याला चुकू शकत नाही. पण ज्यावेळेस जनमानसाची भावना कुठंतरी आम्ही एकत्र यावं अशी होते आणि त्यावेळेस ती भावना नियती ऐकते आणि ती नियती
कशा तरी पद्धतीने पुन्हा आम्ही घरात तो कुटुंबामध्ये संवाद एकत्र आलो होतो, पण आता राजकीय कसं एकत्र यायचं तर ते नियतीनेच ठरवलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी आम्ही सत्तेत गेलो, त्यामुळे स्वाभाविकच जे मनात होतं ते नियतीने घडवून आणलं. मात्र चक्रव्यूहाच्या संदर्भात तुम्ही जाहीर भाषणामधून देखील बोलले होते की चक्रव्यूहमध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जातोय, चक्रव्यूह रचलं जात आहे आणि मी धनंजय आहे ते भेदणार आहे, तर कशा? हा मी माझा बोलण्याचा मतित अर्थ हे होता की तुम्ही मला अभिमन्यू म्हणून चक्रव्यूहात अडकायचा प्रयत्न करताय, पण तुम्हाला कदाचित माहीत नाही की मी अभिमन्यू नाही तर अर्जुनाच्या नावापैकी मी एक धनंजय आहे, हे सांगायचा अर्थ होता. आता ह्याचा अर्थ आणखीन सुस्पष्ट सांगायचा असेल तुम्हाला तर उमेदवारी अर्ज दाखल. चक्रव्यूहमध्ये अद्यापर्यंत पुढचा योद्धा ठरलेला नाहीये. हे बघा, माझी उमेदवारी माझ्या पक्षाने महायुतीने मला दिली आहे, मी आज उमेदवारी अर्ज दाखल करतोय. आता समोरच्या महाविकास आघाडी करणं उमेदवारच ठरत नाही तर याचा अर्थ मिळत नाही असं वाटतंय का? कोण चक्रव्यूहात आहे हे आपण काढावा. सगळे राज्यातले नेते या निवडणुकीमध्ये संघर्ष करताना दिसत आहेत, तुमची निवडणूक सगळ्यात सोपी राज्यामध्ये? हे बघा, कसं आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं समजता कुठलीही लढाई मी माझ्या जीवनात ही सोपी घेत नाही. कदाचित आपल्याला लोकसभेची निवडणुकीतलं माझं भाषण सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करताना पंकजाताईच्या त्यावेळेस भाषणात सुद्धा म्हणलं होतं की निवडणूक सोपी नाही, शेवटी ही लढाई आहे आणि मी ज्या संघर्षातून लढाया ह्या निवडणुका लढलोय, माझी ग्रामपंचायतीची माझ्या सहकार्याची निवडणूक सुद्धा मी सोपी घेत नाही, मी जिल्हा परिषद पंचायत समितीची कुठलीही निवडणूक सोपी असताना मी सोपी घेत नाही, नगरपालिकेची निवडणूक सुद्धा वार्डातली माझ्या सहकार्याची कुठली सोपी असेल तर ती सुद्धा मी सोपी घेत नाही. लढाई लढाई असते आणि त्या लढाईत सर्व अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला झोकून देऊन लढावं लागतं आणि विजय प्राप्त करावा लागतो. त्यामुळं याचा अर्थ होत नाही असा की मागच्या लोकसभेला 75,000 मताची मताधिक्य या मतदारसंघात आहे, मग आता आपण एकत्र आहोत आणि त्यामुळं सगळ्या गोष्टी आपोआपच घडत जातील असं नसतं. शेवटी निवडणूक आहे, लोकशाही आहे आणि मायबाप जनतेचा विश्वास जिंकणं प्रत्येक वेळेस हे फार मोठं आव्हान असतं आणि ते लोकसभेमध्ये आम्ही जिंकलेलंच आहे, विधानसभेमध्ये आम्हाला पुन्हा एकदा मायबाप जनतेच्या समोर जाऊन हा विश्वास संपादन करायचं.